शेतकरी बंधु नमस्कार। चंदन चोरीला जाऊ नये म्हणून यासाठी शेतकरी बांधवांना आपण हा नवीन प्रयोग दिलेला आहे। बघू शकतो आपण चंदन चोरीला जाऊ नये म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला अशा प्रकारे सिमेंटचं हे बांधून आपण चंदनचं संरक्षण करू शकतो। कारण चंदनाचा गाभा हा जमिनीपासून 5 फूट उंचीचा असतो, तर हा 5 फुटाचा आपण ब्लॉकच बांधून घेतलेला आहे आणि हा ब्लॉक फोडता येत नाही। ज्यावेळी आपल्याला चंदन तयार झाले त्यानंतर आपण ते काढू शकतो। असं रिकामं झाड असतं, त्या रिकाम्या झाडाला आपण ब्लॉक बनवलेला आहे। ब्लॉक ह्या साईडचा बघू शकतो, खड्डा असाच ह्या साईडनंच ब्लॉक बनवलेला आहे। त्यामुळे आतमध्ये गाभा तयार होईल आणि आपल्याला चंदनाला चोरी जाण्याचा विषय येत नाही। तर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। आता हे 5 वर्षाचे झाड आहेत, आपण सिमेंटचा असा ब्लॉक बनवलेला आहे। झाडाची उंची बघू शकतो, 5 वर्षामध्ये अशी झाडं वाढलेली आहेत। त्यांना पाणी देण्याची पण सिस्टीम आहे, ओपनवरती पूर्ण वरचा भाग आहे तो ओपन आहे, त्यामुळे झाडे चोरीला जाण्याचा हा विषय येत नाही। झाडाच्या वाढीला काही फरक पडत नाही, बघू शकतो आपण। शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। अधिकाधिक हा व्हिडिओ चंदन जे लागवड केलेले आहे त्या लोकांना पाहता येईल। आपली नर्सरी 35 एकरात आहे, 42 वर्षाची जुनी नर्सरी आहे। अशा प्रकारे ब्लॉक हा बनवलेला आहे चंदन चोरला जाऊ नये म्हणून। तर अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनी जर नियोजन